सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात। जिल्हा रुग्णालयात बालकांसाठी स्वतंत्र कक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। माजी आमदार हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या मागणीला यश। जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून सतत दर पाऊस सुरू असल्याने डेंग्यू मलेरिया व्हायरल फ्लू अशा अनेक साथीच्या आजाराने बुलढाणा शहरासह मोताळा व बुलढाणा तालुक्यातील लहान मुले व बालकांना मोठ्या प्रमाणावर निमोनिया सदृश्य लागण होत आहे। याबाबत दिनांक 17 सप्टेंबर रोजी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये लहान बालकांसाठी वेगळे कक्ष निर्माण करण्याची मागणी केली होती। जिल्हाधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन जिल्हा शल्यचिकित्सकांना बालकांसाठी स्वतंत्र कक्ष उघडण्याचे निर्देश दिले आहेत। जिल्हा रुग्णालय येथे लहान बालकांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करणे गरजेचे असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून पुरेसा औषध साठा व कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती। यावेळी शहराध्यक्ष दत्ता काकस, तालुकाध्यक्ष सुनील तायडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते। प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा।